नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान युट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून देत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बचत गट असतील आणि बेरोजगार तरुण असतील अशा ठिकाणी बेरोजगार तरुणांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना तुमच्यासमोर घेऊन आलो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो शंभर टक्के अनुदानावर प्रत्येक बेरोजगार तरुणांना जर मिळवायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने मागासवर्गीय लाभार्थी दिव्यांग व्यक्तींसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात त्यातच एक भाग म्हणून त्याचाच एक भाग म्हणून शंभर टक्के अनुदानावर झेरॉक्स मशीन शिलाई मशीन वाटप केली जाणार आहे त्यासाठी गरजूंनी एकतीस मार्चपर्यंत अर्ज करणं अत्यंत आवश्यक आहे दिव्यांग व्यक्ती मागासवर्गीय लाभार्थ्याची सामाजिक व आर्थिक उन्नती साधण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबवल्या जातात आणि याच धर्तीवर जिल्हा परिषद समाज कल्याण विभागातर्फे शंभर टक्के अनुदानावर झेरॉक्स मशीन देण्याचा निर्णय या ठिकाणी जाहीर झालेला आहे त्याच्या एखाद्या बेरोजगार तरुणांना असं वाटत असेल की आपण सुद्धा आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करावा परंतु भांडवल आपल्याकडं नसेल तर अशा लाभार्थ्यांना झेरॉक्स मशीन देण्यासंदर्भात या ठिकाणी शासनानं तरतूद केलेली आहे झेरॉक्स मशीन घेऊन कोठेही तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता दिव्यांग व्यक्तींनाही हा व्यवसाय करणे सहज शक्य आहे यामुळे दिव्यांग व्यक्ती असेल किंवा मागासवर्गीय असतील यांना शंभर टक्के अनुदानावर झेरॉक्स मशीनचं वाटप केलं जाणार आहे त्याच्यामुळं एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचं आहे अर्ज कोठे करणार हा प्रश्न तुमच्या मनात असेल तर जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग यांच्याकडे तुम्हाला अर्ज करायचा आहे तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता तुम्हाला या जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कोणत्या प्रकारचा निकष शासनानं लावला ही सुद्धा गोष्ट अत्यंत महत्वाची आहे लाभार्थी मागासवर्गीय किंवा दिव्यांग असला पाहिजे ते वयोगटातील असलेल्या या योजनेचा लाभ दिला जाणार आहे आणि वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आत असणं अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर जर तुम्ही अर्ज करण्याचं ठरवलं असेल तर कोणकोणत्या प्रकारची कागदपत्र तुम्हाला लागणार हा प्रश्न तुमच्या मनात असेल तर पहिला आहे जातीचा दाखला दिव्यांग प्रमाणपत्र आधार कार्ड पॅन कार्ड रहिवाशी दाखला आणि ग्रामसभेचा ठराव आणि शाळा सोडल्याचा दाखला या कागदपत्रांना जोडूनच तुम्हाला हा अर्ज करायचा असेल या कागदपत्राशिवाय तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार त्याच्यामुळे शंभर टक्के अनुदानावर झेरॉक्स मशीन घेण्यासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर नक्कीच ही गोष्ट लक्षात घ्या एकतीस मार्च दोन हजार चोवीसच्या आत जर तुम्ही जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाकडे अर्ज केला तर नक्कीच तुम्हाला या योजनेचा लाभ होऊ शकतो त्याच्यामुळे जे काही तरुण व्यवसाय उभा करू इच्छितात अशा तरुणांसाठी एक सोन्याची संधी तुमच्यासमोर आलेली आहे त्याच्यामुळं आपल्या विभागातील आपल्या आजूबाजूला असलेल्या सर्व तरुणांना या गोष्टीची माहिती व्हावी या दृष्टीनं हा व्हिडिओ बनवलेला आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद